आता तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे, नो पार्किंगचा बोर्ड पाहून सुद्धा जर तुम्ही बिनधास्त त्याखाली गाडी लावत असाल तर हा प्रताप तुम्हाला चांगलाच महागात पडणार आहे. कारण आता पुणे शहर वाहतूक पोलिसांकडनं पार्किंगमध्ये गाडी लावणाऱ्यांना मोटार वाहन कायद्याऐवजी पुणे महापालिका ऍक्टचा वापर करून कारवाई करण्यात येणार आहे. नो पार्किंगचा बोर्ड लावून सुद्धा बिनधास्तपणे पार्किंग करणाऱ्या वाहन चालकांवर आता कारवाई होणार आहे आणि त्यांना चांगला चोप बसणार आहे. कारण पुणे पोलिसांकडनं आता मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार नसून आता PMC ऍक्टनुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. आणि या कारवाईला आता वाहन चालकांना सामोरं जावं लागणार आहे. जर तुम्ही दुचाकी नो पार्किंगमध्ये पार्क केली असेल तर त्यासाठी तुम्हाला 1000 रुपयाचा दंड आकारला जाणार आहे. आणि जर तुम्ही चारचाकी गाडी जर तुम्ही पार्क केलेली असेल तर त्यासाठी तुम्हाला 2000 रुपये मोजावे लागणार आहेत. महापालिकेकडून रस्ते फुटपाथांची देखभाल दुरुस्ती केली जाते त्यामुळे महापालिकेला दंड लावण्याचा अधिकार आहे. PMC कायद्यानुसार नो पार्किंगमध्ये दुचाकी लावणाऱ्यांना 1 तर चारचाकी लावणाऱ्यांना 2000 रुपये दंड आकारण्यात येतोय. याच कायद्याचा आधार घेत वाहतूक पोलिसांकडनं शहरातील गर्दीच्या ठिकाणी PMC ऍक्टनुसार कारवाई करण्यात येते. मोटार वाहन कायद्यानुसार नो पार्किंग, नो एंट्री, फुटपाथवर लावण्यात येणारी वाहने यासाठी केवळ 200 रुपये दंड आकारण्याची तरतूद आहे. परंतु या कायद्याचा धाक नियम तोडणाऱ्यांमध्ये राहिला नसल्याचं चित्र पाहायला मिळतंय. त्यामुळे शहरातील अनेक भागात नो पार्किंग मध्ये वाहने लावली जात आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांना मोटार कायद्याऐवजी PMC ऍक्टनुसार कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.